नमस्कार, मी पत्रकार मुकेश वाडकर, संगनायक न्यूज. आपण आज आलेलो आहोत पुण्यामध्ये. सत्यशोधक समाज स्थापनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं आज आपण समता परिषदेच्या सोशल मीडियाच्या राज्यप्रमुख सपनाताई माळी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. जय ज्योती, जय क्रांती. मी सपना माळी शिवणकर, समता परिषदेची मी सोशल मीडिया प्रभारी महाराष्ट्र राज्य. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाज स्थापनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत. आज बऱ्याच लोकांना या सत्यशोधक समाजाची तत्वेच माहिती नाही आहेत. पहिलं तत्व असं आहे की ईश्वराला सर्व लेकरे हे समान आहेत, ईश्वर हा निर्विकार असतो, सत्य असतो, हेच त्यांनी पहिलं तत्व सांगितलेलं आहे. दुसरं तत्व असं आहे की ईश्वर आणि त्याच्या भक्तांमध्ये कोणी मध्यस्थी नको, हे त्यांनी दुसरं तत्व सांगितलेलं आहे. आणि तिसरं तत्व की या ईश्वराची भक्ती करण्याला कोणीही लहान आणि मोठा किंवा श्रीमंत आणि गरीब असा भेद हा देवाच्या दरबारात नाही, हे त्यांनी प्रमुख मूळ उद्देश सांगितलेले आहेत, तत्वे सांगितलेली आहेत. आणि सत्यशोधक म्हणजे काय, तर सत्याचं शोधन करणं, एका गोष्टीचं चिकित्सा करणं आणि ती गोष्ट कितपत कशी सत्य आहे त्याचे पूर्ण एक्सप्लेनेशन करून सांगणं आणि तेव्हाच त्या गोष्टीला त्यांनी होकार आणि नकार ठरवणं, हे म्हणजे सत्याचं खरं तर शोधात जाणं, हे त्यांनी सत्यशोधकाचं प्रमुख म्हणजे व्याख्या त्यांच्या महात्मा फुलेंनी केलेली होती. 1800 मध्ये जेव्हा महात्मा फुलेंचा जन्म झाला 1827 साली, तेव्हापासून त्यांनी वयाच्या 8व्या 10व्या वर्षीच त्यांनी समाजकार्याची त्यांना आवड असल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत गेल्यानंतर त्यांना असे निदर्शनास आलं की या समाजामध्ये खूप दरी आहे, विचारांची दरी आहे. इथला जो स्तर आहे श्रीमंत आणि गरीब हा जो स्तर आहे, यामुळे गरीब गरीबच राहत होता आणि श्रीमंत श्रीमंत, तो विचारांचा असो किंवा आर्थिकदृष्ट्या, मग त्यांना ती दरीच मिटवायची होती. म्हणून त्या खूप शोधामध्ये गेल्यानंतर त्यांना सत्यशोधक समाजाची स्थापना करावी लागली. कारण या स्थापनेच्या माध्यमातून, एक संघटनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत, प्रत्येक तळागाळापर्यंत ते पोहोचून सत्यशोधक समाज काय आहे किंवा आपल्याला त्याची गरज काय आहे त्यांनी सांगण्यासाठी समाजाचं प्रबोधन करण्यास सुरू केली. आणि तो दिवस म्हणजेच सत्यशोधक समाज स्थापनेचा दिवस म्हणजे 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी ते सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणजे आज 2024 देखील, म्हणजे 20व्या शतकात देखील आज उजेडाचा दिवा आम्हाला सत्यशोधकच्या माध्यमातून दिसतोय. कारण आजही त्याची गरज त्याही काळात होतीच, पण त्याही जास्त प्रमाणात आजच्या काळामध्ये सत्यशोधक समाजाची गरज जास्त आहे असं मला वाटते. म्हणून आमच्या पिढीने सत्यशोधक समाजाला फॉलो करून, सत्यशोधक समाज म्हणजे काय तर तुम्हाला ह्या माणुसकी धर्म, थोडक्यात माणुसकीच त्यांनी एक धर्म सांगितलेला आहे आणि तोच धर्म आज अंमलात आणण्याची आजच्या परिस्थितीवरून खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सत्यशोधक समाजाचा उद्धार करणं किंवा त्यांचा वारसा पुढे चालवणं खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंच्या अनुयायी म्हणून आम्हा सर्वांचं ते आद्य कर्तव्य असं मला वाटतं. तरुणांना एक आव्हान करायचं आहे की आज जे जाती व्यवस्था जी विखरलेली आहे, जी दरी जात आणि धर्मामध्ये भेद केला जातो, आता तर इलेक्शन येत आहे त्यामुळं आवर्जून मला या निमित्तानं सांगावं असं वाटतंय की या पुढील काळामध्ये जाती जातीमध्ये वाद लावले जातील, काहींच्या स्वार्थापोटी आणि धर्माधर्मामध्ये देखील वाद लावले जातील. आपण त्या बंधनात न अडकता, जात आणि धर्माच्या बंधनात न अडकता एक माणूस म्हणून आपण सत्याच्या मार्गावरती जावं, चुकीला चूक, सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणण्याची आपल्यामध्ये ताकद येऊ. मग पुढे कुठल्याही ताकदीचा माणूस असला, पण आपले विचारांचे ताकद जर मोठी असेल तर आपला तरुण कुठेही भरकटला जाणार नाही. म्हणून आपल्याला सत्याची कास धरणं खूप मोठी गरजेची गोष्ट वाटते. म्हणून सत्यशोधक समाजाची चळवळ खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंच्या विचारांची चळवळ आपल्याला पुढे न्यावंच लागणारच आहे, तरच आपण या व्यवस्थेला तारू शकू असं मला वाटतं. मी महात्मा फुलेंच्या अनुयायांना आव्हान करते की आज जे राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, महात्मा फुले असतील किंवा सर्व जे महापुरुष, विचारांचे जे महापुरुष आहेत, त्यांचं फक्त नाव घेऊ नका. नाव घेतल्याने जर तुम्हाला फायदा होत असेल तर मला सांगा की त्यांचे विचार आपण आत्मसात केल्यानंतर आपल्याला काय मोठा फायदा होईल. त्यामुळे सत्याचं शोधन करा, कुणाच्याही वळचटीला जाऊ नका, खऱ्या विचारांनी राहा. सत्यशोधक समाजाची जी चळवळ आहे, सत्यशोधक समाज, महात्मा फुलेंनी का त्यांना समाज स्थापन करावा लागला, त्या काळात इतका त्रास होता, आता देखील आहे, या पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात राहणार आहे, पण आज आपण फुलेंच्या अनुयायी जर स्वतःला म्हणवत असू तर आपण त्यांच्या विचाराचं अवलोकन केलं पाहिजे. आणि त्यांच्या विचारांचं अवलोकन आज मला सांगा की
राजकारणी असतील किंवा समाजकारणी, जे स्वतःला नेता म्हणवतो, जर त्यांच्या स्टेजवरती जर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचे नाव घेऊन जर त्यांना राजकारण करावं लागत असेल, समाजकारण करावं लागत असेल, म्हणजे त्या विचारांची, त्यांच्या नावाची जर ही ताकद असेल, तर तुम्ही सत्यामध्ये जर खरंच त्यांच्या विचारांवरती काम केल्यानंतर तुम्हाला कुणाचे पाय धरावे लागणार नाहीत. म्हणून माझ्या तरुणाईंना आणि सकल फुलेप्रेमींच्या अनुयायांना एक विनंती आहे, ही सत्यशोधक पूर्ण झाले एक रिटर्न गिफ्ट म्हणून महात्मा फुलेंच्या विचारांना जागृती करून आपण सत्यशोधक चळवळ वाढवली पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपण 150 वर्षाला एक शपथ घेऊन केली पाहिजे. आणि त्या सर्वांना अनुयायांना मला एकच कळकळीचं सांगणं आहे की या धर्तीवरती एक सत्यशोधक परिषद महाराष्ट्रामध्ये व्हावी एक असं मला वाटतं. आणि त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्या, तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही त्या सत्यशोधक परिषदेत येऊ, किंवा आम्ही जर आयोजन केलं तर तुम्ही ते सत्यशोधक परिषदेत या आणि तिथं आपण सर्व विचारांनी एक मोठी चळवळ उभी करू.